निर्घाडात येणाऱ्या घटंग सेमाडो या मार्गावर खासगी बस उलटून भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात 10 प्रवासी जखमी झाले. रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहन चालकांनी वेळीच धाव घेऊन जखमींना मदत केली. खासगी बस चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. धारणी देड तलाईकडे जाणाऱ्या खासगी बसला घटांग सेमाडोह या मार्गावर भीषण अपघात घडला. खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस पलटली असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात एकूण 10 प्रवासी जखमी झाले, यात मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटांग गावापासून सीमाडोहकडे जाताना एका खासगी बस दुपारी 4:30 सुमारास जात असताना अचानक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस पलटली. मार्गावर जाणाऱ्या इतर वाहनातील प्रवाशांनी थांबून पलटलेल्या बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी धावपळ केली. या अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून सीमाडोह येथील प्राथमिक उपचार केंद्रात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. अपघातात सोनाटी येथील रहिवासी शेख हरून, माकडा येथील रहिवासी राकेश पाटील, गोपी साबुलाल जामुणकर, सोमवालखेडा येथील रहिवासी सरस्वती बेठे, मनीषा डोंगरे या प्रवाशीचा जखमीमध्ये समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला.